नमस्कार, मी अरविंद आठले। सहस्वयंपाकाच्या 95व्या भागामध्ये आज मी तुमचं स्वागत करतो आहे। यामध्ये आपण कैरीची डाळ, म्हणजे ज्याला आंब्याची डाळ म्हणतात लोक, वस्तुस्थिती ते आंब्याची म्हणण्यापेक्षा कैरीची म्हणणं जास्त चांगलं आहे। तर ही कैरीची डाळ, कैरी कच्ची आहे, हिरवी छान घ्यायची। या दिवस सीझनमध्ये कैऱ्या भरपूर आहेत आणि डाळ सुंदर लागते। एक एक आपले व्हेजिटेरियन किंवा हे पदार्थ इतके सुंदर आहेत की जेवढे खाल तेवढे कमी। रोज नवीन करा, रोज पुन्हा व्हरायटी। आपली हजारो व्हरायटी आहे। काही तुम्हाला कंटाळल्याने वर्षभर रोज नवीन रोज दोन चार केले तरी संपणार नाही आणि चवदार सुंदर लागतात। तर ह्या कैरीच्या डाळीसाठी एक आपण कैरी घेतली आहे। त्यानंतर साखर घेतली आहे थोडी, त्यानंतर थोडी कोथिंबीर घेतली आहे, त्यानंतर थोडं आलं घेतलं आहे किसून, त्यानंतर ही डाळ आहे। ही एक वाटी डाळ रात्री मी भिजवत ठेवलेली आहे, आत्ता सकाळी काढली। थोडं पाणी ठेवलं त्यात, वाटायला ती पाणी असलेली जास्ती चांगलं। त्यानंतर तिखट मीठ जे काही आपल्याला लागेल ते हे तशा हिरव्या मिरच्या वापरलेल्या केव्हाही चांगल्या, पण तिखट वापरण्याने रंग छान येतो आणि तिखट जास्ती चांगलं वाटतं मला स्वतःला। हिरवी मिरची छान लागते, ज्यांना हिरवी मिरची आवडत असेल त्यांनी हिरवी मिरची घाला। आणि त्यानंतर हा हिंग थोडा हा लागणार आहे आपल्याला। एका कढईमध्ये आपण छोट्या कढईमध्ये ह्याला फोडणी करणार आहोत आणि ही फोडणी त्या डाळीवर नंतर टाकणार आहोत। तर या प्रकारे आता आपण सुरुवात करू। पहिले कैरी सालं काढायची आणि खिसून घ्यायची। आपण काय केलं आहे, ह्या असा पहिले ह्याचा असा काढला एक काप आणि हा आता पालथा करून आपण खिसून घेणार, म्हणजे साल आपोआप वर राहते। जास्ती जरा जपून खिसा, हात खिसू नका, म्हणजे साल वेगळं काढायची पुन्हा गरज नाही। ही अशी खिसली की त्याची साल वर राहणार। तर अशा प्रकारे काप काढून जर केलं तर ती सोयीचं पडेल तुम्हाला। तर ही खिशी पूर्ण आता आपण खिसून घेऊ। ही अशी खिसली की वरचं साल नुसतं राहतं बरोबर, वेगळं साल काढून खिस हे पहा। तर हे साल काढून टाकलं, खालचा जो काही खिस आहे आपल्याला लागेल तेवढा आपण घेतला। पूर्ण कैरी काय एवढ्या एक वाटीच्या डाळीला काही लागणार नाही आहे। हा खिस आपण घेतलेला आहे। डाळ आपण भिजत टाकली ती रात्री, तर ती आपण घेणार मिक्सरमध्ये आणि भरडा टाईप वाटणार, अशी खूप एकदम पेस्ट टाईप वाटायची नाही आहे। छान फुगलेली असते, निदान ती दोपटीपेक्षा जास्त होते फुगून। साधारण आहे आता, अजून एकदा अशी चमच्याने छान फिरवून घेऊ आपण थोडी वर आलेली डाळ। त्यात कदाचित थोडं पाणी लागेल, ते ठरवायचं आपण वेळेवर। तशी काही वेळा थोडी थोडी डाळे तोंडात आलेली छान लागते। आता आपण थोडं पाणी घालणार आणि नॉमिनल फिरवायचं आहे, हे लक्षात ठेवा, बारीक नाही। थोडं चालू करायचं बंद करायचं, चालू करायचं बंद करायचं। हां, आता ही बऱ्यापैकी झालेली आहे त्यात। तर ही आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार। या भांड्यात सगळी काढून घेणार आणि मग त्यात तो खीस जो आपण केलेला आहे खिसून कैरी कैरीमध्ये आपण तेल ठेवलं आहे आणि फोडणी करणार। पहिले मोहरी घातली, मग जिरं घातलं, मग आता हळद घालणार, आलं जे किसून ठेवलं तर ते घालणार आणि शेवटी थोडा हिंग घालणार। आता गॅस आपण बंद केला आहे। आता शेवटी गॅस बंद केल्यानंतर तिखट घालायचं, म्हणजे ते जळत नाही। आणि आता ही सगळी फोडणी
त्याच्यात थोडीशी कोथिंबीर घातली आणि ही सगळी फोडणी आता आपण या पिसावर टाकणार. दळीचं जे केलं आहे आपण तयार त्याच्यावर टाकणार. नंतर थोडी साखर घालणार. आता मीठ घालणार चवीनुसार. आता मिठाचा अंदाज ताळाने येतो आपल्याला. आणि हा शेवटी खीस घालणार कैरीचा. वाटला थोडा ठेवून दिला, वाटला कमी जास्ती वाटला तर नंतर घालता येतो. हे आता छान आपण घालून घेणार. याच्यात सगळं कच्चंच आहे, फक्त फोडणी जेवढी आपण नंतर वर घातलेली आहे, बाकी सगळे पदार्थ कच्चे वापरलेले आहेत. कैरी म्हणा, डाळ डाळ म्हणा, वाटलेली डाळ. फक्त मला कढी लिंब मिळाला नाही, मात्र सध्या बाजाराची सगळी पंचायत असल्यामुळे कढी लिंब काही मिळाला नाही. तो घालायला हवा होता. आणि आता शेवटी आपण सगळ्यात कोथिंबीर घालणार आणि छान ढवळून ही आपली छानपैकी डाळ तयार झाली. चव बघायची आणि मग जे काही गोड आंबट तिखट जे काही कमी जास्ती वाटत असेल ती काढणार नंतर. तर अशी छान ही डाळ आपली झालेली आहे तयार, सुंदर झालेली आहे, खूप चविष्ट लागते. आणि या चैत्रामध्ये ही मुद्दाम करतात, सध्या कैऱ्याही छान मिळत आहेत. तर अशा प्रकारे ही डाळ आपली पूर्ण झाली. आता ही डाळ आपली छान झालेली आहे, तर खूप चविष्ट सुंदर लागते. कैरीची डाळ किंवा कैरीची काय आंब्याची डाळ म्हणतो आपण. कैरी आणि आंबा एकच आहे. कैरी म्हणजे थोडी कच्ची असेल त्याला कैरी म्हणतो आणि पिकला असेल तर त्याला आपण आंबा म्हणतो. तर हा झालेला आहे तयार. आणि आपला आता निरोप घ्यायची वेळ आलेली आहे. सुंदर झालेली आहे, अतिशय चविष्ट लागते. केलं तर किती खाऊ असं होईल इतकी ती चविष्ट असते. छान करा. हा भाग आपला संपत आला आहे, 95वा भाग. तर आपला निरोप घ्यायची वेळ आलेली आहे. तर आपला निरोप घेतो. छान आनंदाने खा, आनंदाने करा, आनंदाने खेलवा. जेवढी वृत्ती छान आनंद आनंदी राहील तेवढा संसार आनंदी राहील. हे एक संसाराचं गमक लक्षात ठेवा. मी माझ्या इतक्या वर्षांच्या अनुभवाने तुम्हाला सांगतोय की बरंचसं हे या गोष्टीवर अवलंबून आहे. तर आपला निरोप घेतो. छान आनंदात राहा. नमस्कार.